आज आद्य क्रांतिगुरु लवजी वस्ता साळवे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जंगपेठ पूर्वीचं नाव आणि सध्याची गंजपेठ या ठिकाणाहून लवजी शक्ती सेनेच्या आरक्षण क्रांती पदयात्रेला सुरुवात करीत आहोत. मागील अनेक वर्षापासून अनेक मागण्या या महाराष्ट्र सरकारच्या विविध सरकारकडे आजपर्यंत करण्यात आल्या. त्याच्यातली प्रमुख मागणी जे अनुसूचित जातीकरिता जे एकत्रित 13% आरक्षण आहे, हे 13% आरक्षणामध्ये अनेक जाती या उपेक्षित राहिलेल्या आहे. एक किंवा दोनच जातींचा विकास यामध्ये झालेला आपण पाहतो, त्यामुळं या ठिकाणी अनुसूचित जातीचं जे एकत्रित आरक्षण आहे त्यामध्ये अवकरनुसार वर्गवारी करण्यात यावी अशा अनेक मागण्या घेऊन मागील अनेक वर्षापासून लवजी शक्ती सेना सातत्याने रस्त्यावरचा लढा देत आहे. आज या ठिकाणाहून याच भूमीतून लवजी शक्ती सेनेची आरक्षण क्रांती पदयात्रेला सुरुवात होत आहे. येत्या 13 डिसेंबरला ही पदयात्रा नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशनादरम्यान धडकणार आहे. या ठिकाणी ज्या भूमीतून आपण या पदयात्रेला सुरुवात केलेली आहे, या देशाचं स्वातंत्र्याची खरी मुहूर्तमेढ याच तालमीमध्ये आद्य क्रांतिगुरू लवजी वसा साळवे यांनी सन 1822 साली ही स्वतःच्या हाताने तालीम त्यांनी बांधलेली आहे. याच तालमीमध्ये अनेक क्रांतिकारक देशातले ते याच तालमीमधून आद्य क्रांतिगुरु लवजी वसा साळवे यांच्याकडून शिक्षण घेऊन गेलेले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले याच तालमीमध्ये येत होते. मागणी आद्य आरक्षणाचं जे एकत्रित आरक्षण आहे याच्यामध्ये अवकरनुसार वर्गवारी करण्यात यावी ही मागणी घेऊन आणि त्याचबरोबर पार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना करण्यात यावी इतर अनेक मागण्या घेऊन ही आरक्षण क्रांती पदयात्रा नागपूरकडे निघालेली आहे. या ठिकाणी सरकारला आम्ही जे आज सध्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे आरक्षणाचं वातावरण आपण पाहतोय, अनेक समाज या ठिकाणी विविध राज्य सरकार असेल केंद्र सरकारकडे आरक्षण मागतोय. 11 तारखेला देशाचे पंतप्रधान हे हैदराबाद या ठिकाणी होते, त्यांनी देखील अनुसूचित जातीच्या अवकरण वर्गीकरणाला या ठिकाणी त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. निश्चित या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकार देखील जे मागच्या 25 मार्चला जे कर्नाटक सरकार राज्यांनी त्या ठिकाणी अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण केलं, जे पंजाबमध्ये 1974 सालापासून तिथल्या अनुसूचित जातीचं वर्गीकरण केलेलं आहे, त्याच पद्धतीने त्याच धर्तीवरती महाराष्ट्र राज्य सरकारने देखील या ठिकाणी हे आरक्षणाचं वर्गीकरण करावं. अन्यथा मातंग समाज आता स्वस्थ बसायला तयार नाही. आपण ज्यांची ज्यांना आता सध्या अनेक समाज या ठिकाणी आरक्षणाची मागणी करत असताना विरोधक देखील त्यांच्यासाठी पोपटासारखे बोलतात, सत्ताधारी देखील त्यांच्याकडे या ठिकाणी लोटंगण घालतात, मात्र खऱ्या अर्थाने जो उपाशी आहे, खऱ्या अर्थाने जो मातंग समाज आहे यांच्या शेतावरती, यांच्या कारखान्यावरती, यांच्या सगळ्या संस्थावरती कामाला जातो, मजुरी करतो, त्या मजुराकडे कोण पाहणार? दुर्दैवाने ही अशी परिस्थिती असताना आम्ही मात्र या ठिकाणी या मातंग समाजाचे हाल पाहू शकत नाही. निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये सरकारला इशारा देतो या माध्यमातून की आपण तात्काळ जर हा विषय जर मार्गी लावला नाही तर आज मातंग समाजाला रोजगार नाही आहे, कामधंदा नाही आहे, त्यामुळे हा मातंग समाज जर रस्त्यावर उतरला तर या सरकारला हे परवडणार नाही. एवढंच या ठिकाणी मी सांगतो, विनंती करतो, धन्यवाद, थँक्यू.